नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेक्कन आय एस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। मधल्या काळात येत्या 2 जानेवारीसाठी आपली जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची टेस्ट सिरीज सुरू असल्याकारणानं शिवाय इतरही काही अकादमिक व्याप असल्याकारणानं मधल्या काळात आपली भेट होऊ शकली नाही, परंतु काल परवा 4, 5, 6 डिसेंबर रोजी जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली 2020 ची, त्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्या टेस्ट सिरीजमधलं काय आलं होतं, काय झालं याची चर्चा करण्यासाठी, एक इंट्रोडक्टरी स्वरूपातली चर्चा करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे। तुम्हाला हे माहिती आहे किंवा ठाऊक आहे एव्हाना की गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये डेक्कन आय एसनं अनेक टेस्ट सिरीज सक्सेसफुली कंडक्ट केल्या। मग त्याच्यात राज्यसेवा प्री आहे, राज्यसेवा मेन्स आहे, कंबाईन प्री आहे, कंबाईन मेन्स आहे, फॉरेस्ट प्री आहे। तर त्या प्रत्येक टेस्ट सिरीजनंतर कमिशनकडून जी परीक्षा घेण्यात येते त्या परीक्षेमध्ये आम्ही केलेल्या कामाचं काय झालं, जे प्रश्न डेक्कन आय एसची टीम डिझाईन करते, ज्या डेटाचं एक्सप्लोरेशन, ज्याचं खोदकाम आम्ही करत राहतो आणि आमच्या बाजूने ते प्रामाणिकपणे करत राहतो, जुन्या पेपरचा धांडोळा घेऊन करत राहतो, जे डिस्कशन आम्ही करतो, बऱ्याच लोकांना हे एव्हाना ठाऊक असेल की डिस्कशन हा डेक्कन आय एसच्या टेस्ट सिरीजचा एक प्रकारे म्हटलं तर जीव आहे। तर ते जे डिस्कशन आम्ही करतो त्या प्रश्नांना सेंटरला ठेवून त्याचं नेमकं काय झालं हे बघण्याची उत्सुकता आम्हाला असते। आणि काल परवा पेपर झाल्यानंतर काल संध्याकाळी आम्ही या कामाला सुरुवात केली, कारण घाईघाईत काही करणं हे काही डेक्कन आय एसच्या वर्क कल्चरचा भाग नाही, त्यामुळे पेपर झाल्यानंतर आज पूर्ण दिवसभर डेक्कन आय एसच्या टीमनं आम्ही काय प्रश्न डिझाईन केले होते, सिलॅबस रिवाईज झाल्यानंतर सगळ्याच फॅकल्टीनी काय काम केलं होतं, काय प्रकारचं डिस्कशन केलं होतं, त्या पर्टिक्युलर प्रश्नाचं डिस्कशन बघून, ते प्रश्नांमधला डेटा बघून एक फिगर जी काही आमच्या निदर्शनास आली, तर ती फिगर म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये डेक्कन आय एसच्या या वर्षीच्या टेस्ट सिरीजमध्ये आम्ही जे जे कंडक्ट केलं होतं, 20 पेपर कंडक्ट केले होते, प्लस जे आम्हाला महत्त्वाचे वाटतात असे बूस्टर पेपर्स आम्ही दिले होते, आणि या बूस्टर पेपरची संख्या देखील भरपूर होती। म्हणजे इतिहासाचे 3 बूस्टर पेपर मी दिले होते 60-60 प्रश्नांचे, इकॉनॉमीचे 4 बूस्टर पेपर जे आहेत ते तिकडे दिले होते, आणि पॉलिटीचे जवळपास कॉन्स्टिट्यूशन कव्हर होईल असे 13 बूस्टर पेपर ते दिले होते। तर या सगळ्या बूस्टर पेपरमधून आणि प्लस आपल्या चालू असलेल्या टेस्ट सिरीजमधनं आणि या बूस्टर पेपरचं डिस्कशनसुद्धा आपण प्रोव्हाइड केलं होतं, तो या टेस्ट सिरीजचा भाग होता। तर एकूण 321 प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत आउट ऑफ 700 GS 1, 2, 3, 4 आणि मराठी इंग्रजी मिळून। ही जी काही 321 ची फिगर आहे ना मित्रांनो, ही आम्ही कोणत्याही अर्थानं ओढून ताणून आणलेली नाही। ज्या प्रश्नांचं डिझायनिंग आहे, ज्या प्रश्नांच्या डेटाचं डिस्कशन करताना त्या डिस्कशनमध्ये उत्तर आहेत किंवा डायरेक्ट फॅक्च्युअली त्या प्रश्नाच्या डेटातच उत्तर आहे, अशी संख्या ही 321 इतकी आहे। आणि याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी किंवा याच्या क्रॉस चेकिंगसाठी आम्ही सदैव तयार आहोत। मी रिपीट करतो हे वाक्य, ह्या 321 फिगरच्या क्रॉस चेकिंगसाठी आम्ही सदैव तयार आहोत, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही ते करताना किंवा ते पडताळून पाहताना पायरसीतनं पेपर बघितलेले नसावेत। तुम्ही ज्या वेळेला टेस्ट सिरीज जॉईन करता किंवा तुम्ही डिस्कशन पाहता, तर टेस्टचा प्रश्न आणि डिस्कशन या दोघांच्या एकत्रित प्रयत्नातनं आपल्याला आपले आयोगाचे प्रश्न मिळत असतात, हे लक्षात ठेवा। आम्ही नेहमी म्हणतो की डेक्कन आय एसच्या टेस्ट सिरीजचा सर्वात महत्त्वाचा भाग हे डेक्कन आय एसच्या फॅकल्टीजनी केलेलं डिस्कशन हा आहे, प्रश्न हा आमच्यासाठी केवळ एक ट्रिगर पॉईंट आहे तो टॉपिक डिस्कस करण्याचा। आणि त्या डिस्कशनमध्ये जे की कितीतरी तास, म्हणजे मला वाटतं राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीजमध्ये आपलं 115+ तासांचं डिस्कशन आहे, म्हणजे तो एका अर्थानं एक कोर्स होऊन जातो। आणि त्या प्रश्नाच्या मध्ये ते समाजसुधारक असतील, मग ते इतर त्याच्यातले काही घटक असतील, तर त्या प्रश्नांनुसार आपण जे काही आहे ते बोलत असतो। तर डिस्कशन आणि पेपर्स या दोघांमधून जर आपल्याला थेट तो प्रश्न मिळत असेल तरच त्याचं काउंटिंग आपण केलेलं आहे, हे कोणत्याही अर्थानं मोघम काउंटिंग केलेलं नाही, कोणत्याही अर्थानं ही मनगढन किंवा वाटली म्हणून फिगर टाकलेली नाही। त्याचं प्रत्येक फोटोग्राफ, म्हणजे आयोगाचा प्रश्न, डेक्कन आय एसचे प्रश्न, काही काही प्रश्न तर थेट आहेत, डायरेक्ट आहेत, इवन मराठीसारख्या विषयामध्ये सुद्धा
उदाहरण जे काही आहेत काही समानार्थी शब्दांचे असतील किंवा काय तर ते पर्याय सुद्धा सारखे आहेत. महेश धडगे सरांनी जी काही एक टेस्ट इकडे तीन टेस्ट जे आपण एक्स्ट्रा टाकल्या होत्या किंवा ज्या आपल्या चार टेस्ट झालेल्या होत्या व्याकरणाच्या त्यातनं अनेक प्रश्न मिळालेले आहेत आणि आम्हाला याचा आनंद आहे. विशेष आनंद मला यावर्षी जो झाला आहे तो हिस्ट्रीच्या बाबतीत, की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की हिस्ट्री हा निसरडा सब्जेक्ट आहे, त्याचं इनपुट आउटपुट कमी आहे, पण मला सांगायला आनंद होतो की हिस्ट्रीच्या बाबतीत यावर्षीचं प्रेडिक्शन हे बऱ्याच अर्थानं यशस्वी झालेलं आहे. कारण इतिहासात GS1 टोटल क्वेश्चन जे आहेत ते 81 आहेत आउट ऑफ 150 आणि ही फिगर मला खूप महत्त्वाची वाटते. याच्यात इतिहासाचे 30 प्रश्न आहेत आणि जे मी यावर्षी डिस्कस केले तेच प्रश्न घेतलेले आहेत. यावर्षी जे बूस्टर क्वेश्चन दिले तेच घेतलेले आहेत, नाहीतर मग मी तो माणगावचा जो प्रश्न आहे तो 2 वर्षापूर्वीच्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेला आहे पण तो मी काउंट केलेला नाही आहे. विशेषतः कल्चरच्या बाबतीत महानुभाव पंताचे जे प्रश्न होते किंवा इतर जे काही प्रश्न आहेत ते आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मिळतात, त्याच्यावरून उत्तरापर्यंत 100% पोचता येतं. इतिहासाच्या बाबतीत 60 पैकी 30 ही फिगर अचीव केलेली आहे. तुम्ही ते कधीही क्रॉस चेक करू शकता डिस्कशनच्या मार्फत. आमच्या टीमला जसं जसं शक्य होईल उद्यापासनं तसतसे फोटोग्राफ्स आणि डिस्कशनच्या क्लिप्स जर आम्हाला अवेलेबल करता आल्या, पायरसी जर खूप होणार नसेल तर ते आम्ही त्याही अवेलेबल करून देऊ. इवन दख्खनच्या दंग्याबाबतीत पुणे नगरचं क्लिअर कट डिस्कशनमध्ये मी बोललेलो आहे की पुणे आणि अहमदनगर आहे, पण काही सोर्सेसमध्ये किंवा काही हिस्टोरियांनी मग साताऱ्याचा पण उल्लेख केला आहे, पण प्रश्न आला तर आपल्याला पुणे नगरच ते करावं लागेल वगैरे वगैरे. दुधगाव असेल भाऊराव पाटलांच्या बाबतीत किंवा अगदी कार्यदलाचं जे काही नीती आयोगाचा प्रश्न येतात तशाला तशा तारखा त्यांनी विचारलेल्या आहेत. भूगोलाच्या बाबतीतही तेच आहे. अनेक प्रश्न आहेत. सेतचा जो काही प्रश्न आहे की ते कोण करतं कोण स्थापन करतं असे अनेक प्रश्न डायरेक्ट आपल्याला तिथे मिळालेले आहेत. नमुना दाखल मी 1-2 प्रश्न घेतो की आपण प्रश्न सिलेक्ट करताना आकडेवारी ठरवताना काय प्रकारे आकडेवारी ठरवलेली आहे ते नमुना दाखल आपण 2-3 प्रश्न फक्त बघूया की आपण या रेंजने प्रश्न घेतलेले आहेत. तर समजा आयोगाचा पेपर जर आपण पाहिला GS4 तर 33 ए संचातले प्रश्न आहेत. दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने नीती आयोगांतर्गत भारतातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्याकरता कार्यदल केव्हा स्थापन केले, तर 16 मार्च 2015 तसाच्या तसा प्रश्न आपण विचारलेला आहे आपल्या टेस्टमध्ये. प्रश्नाची सुरुवातच आहे 16 मार्च 2015 रोजी स्थापन केलेल्या या कृती दलानं काय काय त्याच्याशी संबंधित बाबी करेक्ट आहेत किंवा नाहीत. किंवा मुक्ता मॅडमचा जो प्रश्न आहे की सेज कायदा 2005 कोणकोण सेज उभारू शकतात, हा आपला प्रश्न आणि सेजची स्थापना टिंबटिंब करतात सेम पर्याय जे काही आलेले आहेत ते. त्याच्यानंतर ब्राह्मणेतर वृत्तपत्र, मी सत्यशोधकीय नियतकालिकांची सिरीज तर यूट्यूबला सुरू केलेली आहे त्याच्यात तर ही सगळी नावं येतातच, पण आपल्याला तिकडेही जाण्याची गरज नाही. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये डायरेक्ट आहे की कोणत्या ब्राह्मणेतर पत्रांना शाहूंनी सहाय्य केलं आहे आणि त्याच्या डिस्कशनमध्ये मग जागृती असेल, दिनमित्र असेल, विजयी मराठा असेल, ह्याचे कोण संपादक आहेत कोण नाही हे पूर्ण नावं डिस्कशनमध्ये कव्हर केलेली आहेत. ऐतिहासिक साहित्य आणि त्यांच्या लेखकांच्या जोड्या, वीज कीर्तनेंचा डायरेक्ट प्रश्न आपण घेतला आहे की मुद्रित संहिता स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक थोरले माधवराव पेशवे पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे. म्हणजे हे अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ना, किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत एवढं नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते प्रूवन आहे की परत परत त्याच्यातून प्रश्न आपले येत राहतात, तर ती जी काही फिगर आहे ना अशा पद्धतीने जी फिगर आली आहे ती 321 आहे. GS1 ती 81 इतकी आहे. इतिहास 30, भूगोल आणि पर्यावरण मॅडमचे 37 आणि महेंद्र भांगरेंनी घेतलेले कृषी आणि रिमोट सेन्सिंगचे 14 डायरेक्ट क्वेश्चन्सबाबत आम्ही बोलतो. सो इट इज 81 फॉर GS1. त्याच्यानंतर GS2 पाहिलं तर टोटल 90 ही फिगर आहे. पंचायत राज आणि संविधान दोघांचे मिळून मी 85 प्रश्न घ्यायचो, 55 त्याच्यामध्ये मिळत आहेत 55 आणि कायदे आणि उर्वरित भाग जे मॅडम घ्यायचे त्यातनं 35 आपल्याला मिळत आहेत. सो इट इज 90 आणि GS3 बाबतीत 76 याच्यात काही आपण केलेलं नाही कारण मानवी हक्क मानव संसाधन विकास जो आहे 76 आहे. आणि GS4 जर पाहिलं तर अर्थव्यवस्था टोटल जे पाहिलं तर ते 37 आहे, म्हणजे सहकार रिफॉर्म मनी आणि नॅशनल इन्कम याच्यामधले माझे मी जे घ्यायचो 20-21 प्रश्न त्यातले 6 आहेत, मॅडम ज्या घ्यायचे त्यातले 7 आहेत आणि देशमुख सर जे घ्यायचे त्याच्यामधले जे काही आहेत उरलेले मला वाटतं 17 किंवा 14 अशी काहीतरी ती फिगर असेल. सो टोटल 37 आणि विज्ञान तंत्रज्ञान जे गरकल सरांनी घेतलं त्यातले 17 प्रश्न असे 54. तर GS4 ही फिगर
54 आहे आणि मराठीचा जर आपण शेवटचा पेपर पाहिला मराठी इंग्रजी तर नुसत्या मराठीमध्ये जवळपास 20 आहेत. इंग्रजीमध्ये आपण डायरेक्ट तसं अजून आपलं काम चालू आहे तर ते झाल्यावर आणखी आपल्याला आकडा मिळू शकेल, पण 20 ही फिगर तिकडे मिळते. सो आपली टोटल फिगर जी बनते 700 पैकी ती 321 इतकी आहे आणि ही संख्या शेअर करण्यामध्ये आम्हाला एक सात्विक नैसर्गिक आनंद जो होतो की डेक्कन आय एस ची टीम टेस्ट सिरीजच्या बाबतीत खऱ्या अर्थानं अत्यंत कष्टानं काम करत असते. तुमच्या इतकीच उत्सुकता किंवा तुमच्या इतकंच टेन्शन किंवा प्रेशर आमच्या टीमलासुद्धा असतं की काय आपण करतो आहोत, हे जुन्या पेपरला अनुसरून चाललं आहे हे बरोबर चाललं आहे की नाही, मग ते आयोग YCMOE वापरत असेल तर आपणही वापरायचं किंवा काय. अनेकदा बऱ्याचदा एक्सप्लोर करताना थोडंसं आम्ही बियॉन्ड द बाउंड्रीसुद्धा जातो, परंतु त्याचा फायदा होतो की जवळपास 321 ही फिगर मिळते जी शॉर्ट टर्म मेमरी. मग आता क्लेमच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर आपल्याला प्रत्येकाला तसा क्लेम करता येतोच आहे की ह्या ह्या सोर्समध्ये हे आहे, त्या त्या सोर्समध्ये ते आहे, पण परीक्षेच्या आधी 2 महिने 3 महिने 4 महिने जी टेस्ट सिरीज चालते त्याचा स्ट्रीमलाईन पद्धतीने या या सोर्सेसमधून आम्हाला हे हे महत्त्वाचं वाटतं आणि ते डिस्कस करणं आणि त्यातनं ही 321 ही फिगर आणणं हे आम्हाला एक महत्त्वाची जी काही गोष्ट आहे याची नोंद घ्यावीशी वाटते. जे उमेदवार टेस्ट सिरीजला होते ज्यांनी हे डिस्कशन्स रिलिजियसली ऐकले, मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी प्रत्येक टेस्टला कंटाळा येईपर्यंत हे सांगत राहायचो की अरे बाबांनो सहकार आहे, मग हे पुन्हा पुन्हा जुनी तत्व नवी तत्व येतात, किंवा आयर्विंग फिशर आहे पुन्हा पुन्हा प्रश्न येतो, व्ही म्हणजे काय, पी म्हणजे काय, टी म्हणजे काय, प्रश्न तिथे येऊ शकतो. रिपिटेटिव्ह पद्धतीने ते केलेलं आहे. ज्या लोकांनी डिस्कशन ऐकताना प्रश्नाच्या आजूबाजूनी नोट्स केलेल्या असतील ते परत परत त्याला रिवाईज केलेलं असेल, मग ते समाजसुधारकांच्या बाबतीत असेल इतर कुठल्या बाबतीत असेल, तर त्यांना ही फिगर निश्चितच अचीव झालेली असेल. आणि प्लस तुमचं स्वतःचं कॉमन सेन्स तिथे असतोच. आयती फिगर 321 मिळणं ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना महत्त्वाची वाटत असेल किंवा त्यांना तो अनुभव असायला हवा, तर ही एक आनंदाची गोष्ट मला शेअर करावीशी वाटली. टेलिग्राम चॅनल जे आहे डेक्कन आयएसचं ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे हळूहळू आज रात्रीपासून किंवा उद्यापासून जसजसं वेळ मिळेल तसतसे फोटोग्राफ टाकले जातील, जसजसं वेळ मिळेल तसतशा पद्धतीने व्हिडिओचं कटिंग जे काही आहे ते तिथे टाकलं जाईल. आणि हे सगळं टेस्ट सिरीजच्या दरम्यान घेतलेलं आहे हे एव्हाना बऱ्याच लोकांना माहिती आहे. खूप लोकांचं रजिस्ट्रेशन आहे, सबस्क्रिप्शन आहे, त्यामुळे त्यांना ते माहितीच आहे. पण या मेन्सला कोविड पॅन्डेमिक आणि या सगळ्या याच्यामध्ये टेन्शनचा तो सगळा काळ होता. बरेच दिवस ही सिरीज चालली, अगदी एप्रिलपासून ते पेपर खूप लांबला, तर त्याच्यामध्ये स्पेसही आपल्याला बऱ्यापैकी मिळालेली होती. अनेक अडचणी आल्या, कधी मध्येच लॉकडाऊन, कधी प्रॉब्लेम, त्या सगळ्यावर मात करून आपण तिथपर्यंत गेलो. तर ही फिगर आली याचा मला आणि डेक्कन आयएसच्या सर्व टीमला अत्यंत स्वाभाविक असा आनंद झाला आहे आणि तो तुमच्याबरोबर वाटून घेताना आम्हाला खूप जास्त आनंद होतो आहे. बस हेच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. 2 जानेवारीसाठी आपली टेस्ट सिरीज चालूच आहे, तिथेही आपले प्रयत्न असणार आहेत. 2 जानेवारीनंतर जेव्हा राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज आपली लॉन्च होईल, तर यावर्षी आमचा प्रयत्न असेल की ओमिक्रॉनचं सिच्युएशन काय आहे ते आत्ता आपल्याला माहीत नाही, पण ती सगळी ऑफलाईन असणार आहे आणि तिथे डिस्कशन्स ऑफलाईन तुमच्यासमोर होतील. जर परिस्थिती सगळी जुळून आली तर आपण त्यावेळेला ऑफलाईन डिस्कशनसुद्धा अवेलेबल करणार आहोत की पेपर झाला, ओल्ड डेज जे आहेत आपल्या टेस्ट सिरीजचे की पेपर झाला तिथेच डिस्कशन, तिथेच स्कोर आणि तिथेच जागेवरती शंका निरसन. धन्यवाद, आपण थांबूया.